नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार. मी माझ्या अकॅडमिक इन्साइट्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण SY आणि TYच्या परीक्षा फॉर्म संदर्भात माहिती घेतलेली आहे आणि या त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास तो फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी, विषय कसे निवडावेत, पेमेंट कसं करावं, कॉलेजच्या आणि महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म कसा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या. या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर येतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात मी तुम्हाला एक ऑनलाईन डेमो दाखवतोय. त्यासाठी आपल्याला महाविद्यालयाच्या वेबसाईटला जावं लागेल आणि वेबसाईटवरती लॉग इन करून तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. तर आपण जाऊयात महाविद्यालयाच्या वेबसाईटवरती आणि वेबसाईट टाकून वेबसाईटचं जी काही लिंक आहे, जो आयडी आहे, तो टाकून आपण तो तिथे सुरू करूया. ज्यावेळेस तुम्ही गुगल सर्च इंजिनला जाल त्यावेळेस फक्त तिथं टाईप करा TC कॉलेज बारामती. आपोआप आपल्या कॉलेजची वेबसाईट ओपन होईल, त्याच्यावरती क्लिक करा. त्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला पहिलाच टॅब दिसेल, तो राम चतुर्थन कॉलेज आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, त्याच्यावरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स दिसतील आणि थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करा आणि ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल डाऊन कराल त्यावेळेस डाव्या बाजूला तुम्हाला तीन पिवळ्या रंगामध्ये टॅब दिसतील, 1, 2 आणि 3. जो पहिला टॅब आहे तो तुम्हाला ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी उपयोगी आहे, तर त्याच्यावरती क्लिक करा. त्यावेळेस तुम्ही त्या टॅबवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये 4 टॅब असतील: होम, फील एक्झामिनेशन फॉर्म, पे ऑनलाईन एक्झाम फीज, डाउनलोड एक्झाम फॉर्म. हे 4 जे फॉर्म आहेत, 4 जे टॅब आहेत, त्या टॅबचा वापर करून तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म SY आणि TYसाठी भरायचं आहे. तर सुरुवातीला आपण जाऊयात पहिल्या टॅबसाठी, फील एक्झामिनेशन फॉर्म. त्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतील, काय प्रकारचे डिटेल्स मागितले जातील आणि त्या डिटेल्स तुम्हाला आवर्जून न चुकता इथे भरायचे आहेत. आणि हे जे डिटेल्स आहेत ते कोणते आहेत आपण पाहूयात. परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, ज्याला आपण PRN नंबर म्हणतो, तुम्हाला जो तुमच्या FYच्या मार्कशीटवरती PRN नंबर दिलेला आहे तो PRN नंबर तुम्हाला इथे आवर्जून न चुकता व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर तुमचं जे आय कार्ड तुम्हाला इश्यू झालेलं आहे किंवा तुमच्या मार्कशीटवरती जे काही मागच्या वर्षाचं नाव आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. विशेषतः तुमचं नाव साधारणपणे आडनाव, तुमचं नाव आणि वडिलांचं नाव अशा पद्धतीने टाईप केलं गेलेलं असतं, ते नाव तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचं नाव इथे लिहायचं आहे न चुकता, जेणेकरून तुमचे डिटेल्स आपोआप ओपन होऊ शकतील. आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे या टॅबची, तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ लिहायची आहे न चुकता. ज्यावेळेस तुम्ही हे 4 प्रकारची माहिती इथे तुम्ही अवश्य द्याल त्यावेळेस तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय इन्फॉर्मेशन या टॅबला जाऊन व्हेरीफाय करायची आहे. ज्यावेळेस तुमची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय होईल त्यावेळेस पुढच्या बाबी ओपन होतील आणि त्याच्यामध्ये तुमचं आधार नंबर, मोबाईल नंबर, IT नंबर जो काय आहे तो तुमचं तिथे घेतला जाईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा जो काय तुमचा विषय आहे त्या विषयाची माहिती तुम्हाला तिथं आवर्जून भरायची आहे, न चुकता भरायची आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही विषयाची माहिती भरत असताना ती अचूक पद्धतीने भरा, जेणेकरून तुमच्या विषयामध्ये तुम्हाला गोंधळ होणार नाही, तुमचे चुकीचे विषय येणार नाही. विषय भरत असताना जे काही तुम्ही विषय भराल त्याच विषयाची तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरत असताना विषयाची निवड अचूक पद्धतीने करा. त्यानंतर तुमची त्यावेळेस ही माहिती कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही सेकंड टॅबला जा. तुमचा जो सेकंड टॅब आहे तो आहे पे ऑनलाईन फीज. त्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करा त्यावेळेस फी संदर्भातल्या डिटेल्स तुम्हाला इथे मागितले जातील. त्यामध्ये तुमचं चलन नंबर असेल, जे तुम्ही मागच्या वेळेस फॉर्म भरत असताना पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला चलन नंबर जनरेट होईल, तो चलन जनरेट झालेला नंबर तुम्हाला इथं आवर्जून लिहायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नावसुद्धा आवर्जून लिहायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहाल त्यावेळेस तुमचे काय माहिती चलन जनरेट होईल, चलन तुम्हाला मिळेल. ते चलनचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकता, क्रेडिट कार्ड वापरू शकता, रुपे कार्ड वापरू शकता. या कार्डचा वापर करून तुमचं पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देऊ शकता. त्यावेळेस तुमचं पेमेंट होईल त्यावेळेस तुम्हाला शेवटची स्टेप फॉलो करायची आणि स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आणखी 3 गोष्टीची गरज लागणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे PRN नंबर, तुमचा एक्झाम फॉर्म नंबर, चलन नंबर. त्यावेळेस तुम्ही हे 3 नंबर टाकाल त्यावेळेस तुम्ही तुमचे व्हेरीफाय डिटेल्स करू शकाल. आणि त्यानंतर तुमचा PDF फॉर्ममध्ये तुमचा फॉर्म एक्झामिनेशन फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्ही सेव्ह करायचा आहे, चलन नंबर तुम्ही सेव्ह करायचा आहे, चलन नंबर जो जनरेट झालेला आहे पेमेंटचं, त्याचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. एक्झाम फॉर्मची प्रिंट काढून तुमच्यासोबत ठेवायची आहे. आणि जर फॉर्ममध्ये काही चुका असतील, दुरुस्त्या असतील, तर चुका आणि दुरुस्त्या करून घेण्यासाठी किंवा चुकांच्या दुरुस्त्या करून घेण्यासाठी तुम्हाला तो फॉर्म
प्रशासन भवनवर प्रशासन भवनला जमा करायचं आहे. जर चुका असतील तर, जर चुका नसतील तर तुम्हाला तो फॉर्म जमा करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म एक्झाम फॉर्म भरायचा आहे. विशेषतः हा फॉर्म SY आणि TYच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्झाम फॉर्म कसा भरायचा आपल्या वेबसाईटचा वापर करून हे चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर न चुकता माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज काही काळामध्ये मिळत राहतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जाता जाता हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओज मला काही काळामध्ये चांगल्या पद्धतीने बनवता येतील. आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.